सुनील मध्ये तुझं <laughs> मनापासून मनापासून स्वागत आणि गेल्या अनेक वर्ष आम्ही तुला रंगभूमीवर पाहतोय अफलातूनपासून तू सुरुवात केलीस नंतर अनेक नाटकं केलीस मोरुची मावशी श्री तशी सौ असेल एकदा पहावं करून असेल चार चौघीसारखं नाटक असेल आणि अजूनही कितीतरी नावं कदाचित मला माहिती नाही तू सांगशीलच हो आणि सगळ्यात महत्वाचं तुझं योगदान मराठी रंगभूमीवरचं आम्हाला जे वाटतं ते अर्थात हार्बेरियम अनेक जुन्या नाटकांना तू पुनरुज्जीवित केलंस निमित्ताने आणि एका विशिष्ट पिढीला ती सगळी नाटकं पुन्हा नव्यानी ना पाहता आली त्यांच्यापर्यंत तू पोचवलीस या सगळ्या प्रवासाविषयी आम्हाला ऐकायचंच आहे आणि तुझ्या अभिनय प्रवासाविषयी जास्त जाणून घ्यायचंय सो या सगळ्याची सुरुवात कधी कशी झाली आणि तुझ्यातला अभिनेता तुला कधी सापडला खूप गहन प्रश्न आहे किंवा रादर आ, मला असं वाटतं की अभिनय कसा सापडला किंवा अभिनय या व्याख्येविषयी इतकं विस्तृत आणि इतकं बोलून ठेवलं आहे की त्यात मी कुठे बसतो खूप अशा लो लेवलला असं मला कायम वाटतं पण त्यामुळे अभिनय सापडला आहे का नाही सापडला आहे माहीत नाही पण याची सुरुवात म्हणजे या माझ्या प्रवासाची सुरुवात म्हणजे आता जिथपर्यंत पोहोचलोय आहे त्याची सुरुवात माझी झाली ती अफलातून या नाटकापासून आणि अफलातून हे नाटक फारच ॲक्सिडेंटली माझ्याकडे आलं म्हणजे मी बारावीचं शिक्षण संपवलं आणि टवाळ्या करत फिरत होतो सुट्ट्यांमध्ये तेव्हा माझ्या बहिणीने अचानक सांगितलं की असं लिटिल थिएटरचं एक शिबिर आहे तू नुसत्या आमच्या नकला करत असतोस किंवा कारण तेव्हा मी गाण्याच्या क्लासला तबला वाजवण्यासाठी किंवा गाण्याच्या क्लासला जायचो आणि मग इतर जी गायक मंडळी असे त्यांची घरी जा येऊन नक्कल वगैरे करायचो असं सगळं खूप धमाल धमाल होती तर माझ्या बहिणीने सांगितलं की तू असं एवढं सगळं करतोस तर तू ते शिबिर अटेंड कर नुसतं फिरू नकोस थे म्हणून गे मी खरं तर त्या लिटिल थिएटरच्या शिबिरात गेलो तोपर्यंत आमच्या घरात काही असं नाटकाचं वातावरण आहे किंवा आई वडील नवीन नाटक आले तर मुलांना घेऊन गेलं पाहिजे किंवा बालनाट्य दाखवली पाहिजेत असे संस्कार वगैरे असं अजिबातच नव्हतं त्यामुळे मला मी जेव्हा लिटिल थिएटरच्या शिबिरात रुजू झालो किंवा भरती झालो तेव्हा मला आपलं एक शिबिर आहे आणि इथे काय करायला मिळेल तर काही काही गोष्टी शिकायला मिळतील गाणं गाता येईल मे बी स्पीच माझा सुधारता येईल वगैरे याच सगळ्या हेतूने मी गेलो आणि तिथे संजय क्षेमगल्याणी नावाचा एक मित्र होता जो म्हणाला की तुला एक कमर्शियल नाटक करायला आवडेल का तू एवढं चांगलं गातोस तर मी म्हंटल की कमर्शियल नाटक म्हणजे काय त्यांनी सांगितलं की म्हणजे त्याचे प्रयोग असे काही नसतील की सुट्ट्यांच्याच दिवशी आहेत किंवा तुझ्या परीक्षा आहेत तर परीक्षांच्या वेळेला नाही आहेत ते रेग्युलर प्रयोग होणार त्याचे आणि तुला सगळीकडे प्रवासही करावा लागणार जर का सांगितलं असतं की जे तिकीट लावून प्रयोग होतात तरी मला काही कळलं त्यामुळे मला त्यांनी मी जे बारावीत उंडरत होतो <laughs> त्याच्यात मला म्हणजे दौऱ्यावरती जावं लागेल हा फार महत्वाचा क्रायटेरिया होता कारण नाहीतर आई वडील म्हणायचे की नाही तुला सोडणार नाही तर प्रयोग होऊ शकणार नाही त्यामुळे मला त्यांनी त्या त्या गोष्टी सांगितल्या की म्हणजे तुला मग तर हो मी म्हंटल की ठीक आहे करून मला काही हरकत नाही कारण थोडासा उंढरण्याचा स्वभाव होता माझा तर मी घरी काही न विचारता मी त्याला म्हटलं की हो करेन मी तर त्यांनी सांगितलं की विनय आपटे हा अफलातून नावाचं एक नाटक करतोय जे वेस्ट साईड स्टोरीवरती आधारित आहे आणि त्याच्यात खूप गाणी आहेत आणि त्यांना एक मेन सिंगर पाहिजे जो लीड करू शकेल गाण्यांमध्ये म्हटलं की हो करूया मला आवडेल आणि म्हणून मी तर त्या उम, सेंट्रल रेल्वेच्या आमच्या रिहर्सल हॉलमध्ये पोहोचलो आणि तिथे विनय आपटे दिलीप कुलकर्णी किशोर भट विक्रम भागवत आनंद मोडक अशी सगळी मोठी मोठी मंडळी बसलेली होती आणि त्यांच्यासमोर मला काय कश कसं तरी जायला लागलं कारण त्या का सगळ्यांना मी असं टी व्हीवरती पाहिलं होतं ग आणि आय हॅड नेवर ड्रेमड किंवा माझं असं ऍस्पिरेशनही नव्हतं की यांना कधीतरी जाऊन भेटलं पाहिजे असं दररोज बघणाऱ्या माणसाला अचानक तुम्ही समोर बघितलं तर काय होईल ती माझी अवस्था होती आणि त्यांनी मला सांगितलं की तू एखादं गाणं म्हणून दाखव म्हणलं वाटलं मी दया घ हे गाणं खूप आवडत होतं म्हणून मी ते गाणं गायलो आणि आनंद मोडक म्हणाला की मस्त आहे काही हरकत नाही आणि मी जॉईन झालो सो आय वॉज सिलेक्टेड बेसिकली सिलेक्टेड नॉट सिलेक्टेड याची सुद्धा मला तर काही फिकीर नव्हती मला त्यांनी सांगितलं की उद्यापासून रिहर्सल आहे म्हटलं की ओके मी घरी जाऊन सांगितलं की असं असं आहे विनय आपटेना भेटलो दिलीप कुलकर्णी होते आणि त्यांनी मला एका नाटकासाठी विचारले तर माझे आई वडील म्हणले की तुला जे काही करायचं ते खुशाल कर बारावीचा एक तर रिझल्ट तुझा पॉझिटिव्ह आला तर तुला पुढे काय जे काय पाहिजे ते करता येईल आणि ते आल्यानंतर सुद्धा तुला शिक्षण तुझं पूर्ण करायचं एवढं लक्षात ठेव आपल्याकडे असं सांगितलं म्हटलं की हो करेन काय काळजी करू नका आणि मी खरं तर जॉईन झालो आणि तिथून खऱ्या अर्थाने म्हणजे एक मला एक वेगळा इन्साइट मिळतो ना तो मिळू लागला म्हणजे तेव्हा विनय आपटे दूरदर्शनवरती नोकरी करत होता तो प्रोड्युसर होता तिकडे आणि त्याच्याबरोबर फिरणे तो सकाळी त्याच्याबरोबर त्याला जॉईन व्हायचो आम्ही मग त्याचं जेव्हा काही शूटिंग असलं की आम्ही दूरदर्शन केंद्रात जायचो पण त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या दूरदर्शनच त्याचं कसब किंवा काम त्याच कामाची पद्धत आणि ते कॅमेराच्या मागे काय काय होत ते कसे टेक्स घेतले जातात किंवा नंतर आम्ही स्टेजवरती आल्यानंतर मग त्याचं वाचन कसं होतं की खूप दिवस आम्ही वाचतच होतो नाटकाचं वाचनच व्हायचं मग कधीतरी आमचे सीन्स व्हायचे कधी फक्त दिलीप कुलकर्णी mm. आणि ती नेहा नावाची मुलगी होती तिचे सीन्स व्हायचे ते एक किशोर भट नावाचे गुजराती थिएटरचे कलाकार होते जे गुजराती नाटकासाठी ते शनिवार रविवारी यायचे नाहीत मग त्या दिवशी आमचे सगळ्यांचे मारामारीचे सिक्वेन्सेस डान्सचे सिक्वेन्सेस पण हे सगळं ही जी प्रोसेस होती ही प्रोसेस माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग होती मग अरुण चांदेवा येऊन आमचे डान्स बसवायचा एक दिवशी आनंद मोडोकायचा आणि तो गाणी बसवायचा तर ह्या सगळ्या प्रोसेसच्या मी अत्यंत प्रेमात पडलो आणि विनय आपटे म्हणजे असं सांगा सगळ्या गोष्टींची किती उत्तम माहिती आहे आणि काय आहे हा माणूस मी स्टेजवर उभं राहण्यापासून म्हणजे आम्ही स्टेजवरती असे उभं राहायचो ना स्टाईलला तर म्हणजे आधी दोन पायावरती उभं राहायला शिक तर तू पुढे जाऊन काहीतरी रंगभूमीवर उभं राहशील वगैरे आम्हाला काही रंगभूमीवर उभं राहता येईल वगैरे हे सी या त्या परीघेच्या पलीकडचं होतं म्हणजे आम्हाला जे त्यावेळेला कळत होतं मला mm. त्याच्या खूप पलीकडच्या गोष्टी तो सांगत होता पण आम्ही त्यानिमित्ताने स्पष्ट बोलणे कारण मी इंग्लिश इंग्लिश मीडियम हां मीडियमचं कॉन्व्हेंटमधलं मी त्यामुळे माझं मराठी मला स्क्रिप्ट वाचतानाही खूप मी शिव्या खाल्लेत mm. त्यामुळे मला कारण वेळ लागायचा मी हळूहळू वाचायचो मग मी असं करायला लागलो की मी ते वाचून पाठ करून मग मी बोलायचो मग मी बरोबर बोलायचो मग मी पटापटा बोलायचो पटा पटापटा बोलून लोकांना कळलं पाहिजे ना मग त्याच्यात एक ब्रेक ते या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवल्यावरती खर तर असं वाटलं की आपण काय करेक्ट माणसाच्या हातात खरं त्यामुळे तिथून खर तर सुरुवात झाली आणि मग ती जी मारामारी होती स्वतःशी स्ट्रगल होता तो त्याच्यासाठी होता की आपल्याला असं काम केलं पाहिजे ना की वेजायनी म्हणावं काय काम केलेस सो so, त्याच्यासाठी प्रयत्न चालू होता तो अनफॉर्च्युनेटली मी काही असे दोन तीन भूमिका होत्या ज्याच्यात त्यांनी अर्थातच कौतुक केलं कुठल्या म्हणजे हॅलो इन्स्पेक्टर मधली एक भूमिका होती ती त्याला आवडली होती जे विजय केंकरेंनी बसवलं होतं ते आवडलं होतं त्याला त्याच्यानंतर मध्ये मी करायचो होतो त्यांनी पाहिलं होतं चांगलं करतोय सो आणि वन रूम किचन मध्ये जे त्यांनी बसवलं होतं त्याच्यात सुद्धा त्याला माझं काम आवडलं हे तुझं पहिलं नाटक आणि त्याच नाटकात ते योगायोगाने मिळालेलं आणि सगळं शिक्षण कम वर्कशॉप कम इन्साइट असं हे सगळं एकाच पहिल्याच तुझ्या नाटकात झालं पण त्यानंतर जेव्हा तू काही काळाने निर्णय घेतला असेल की अभिनय करायचा आहे त्यानंतर जर पहिलं तू निवडलेलं किंवा तुला निवडलं गेलेलं पहिलं कमर्शियल नाटक कुठलं त्यानंतर इमिडियेटली खरंतर मी मोरुशी मोशीमध्ये काम केलं लगेचच हो कारण याचे आमचे पंच्याऐंशी प्रयोग झाले या नाटकाचे बरं हे त्याच्यात आम्ही पंचवीस मुलं होतो आणि त्यातलं असं होतं की एक अत्यंत कॉलेजमध्ये शिकणारी मध्यमवर्गीय मुलांची गँग आणि एक गुंडांची गँग आणि त्या मुलांमध्ये म्हणजे वेस्टर्न म्हणणारी मुलं ती कॉलेजमध्ये शिकणारी मुलं त्यामुळे आम्ही वेस्टर्न गायचो ओके आणि दिलीप गुजर आणि चंदू पारखी गुंडांची गँग होती त्यांना फोक स्टाईलचं म्युझिक होतं सो असं सगळं खूप अत्यंत फॅबरेसली डिझाईनिंग नाही सर ते म्हणजे ते फक्त कॉलेजन्स पर्यंत पोहोचलं त्याच्यात काय होतं की थोडीशी ब्रॅश भाषा होती म्हणजे शिव्या होत्या त्याच्यात म्हणजे आम्ही त्या त्याच्यात फारच लिहिल्या शिव्या द्यायचो कारण मारामारी जी व्हायची मारा ती मारामारी विनायचं म्हणणं असायचं की शिवी ही शिवी नसून ती एक एक्सप्रेशन आहे राईट म्हणजे यू डोंट मीन वॉट यू आर तुम्ही म्हणताय ते शिवी म्हणून त्याचा अर्थ नाही त्याचा फक्त तो राग आहे आणि hmm, तो राग देताना तू जितका पटकन शिवीतून एक्सप्रेस होऊ शकतोस तितकं खूप मोठं बोललं असतं मजा नाही येणार तेव्हा काय सेन्सर वगैरे नव्हतं नाही नाही सेन्सरला काही अर्थातच त्याला अडचणी होत्या त्यांनी फुल्या मारलेल्या होत्या पण <laughs>. <und laughs> आम्ही प्रयोगात घ्यायचो तरी सुद्धा काही शिव्या त्याचे फक्त पंच्याऐंशीच प्रयोग झाले आणि त्यानंतर मोरूच्या मावशीमध्ये इन द मेन टाइम प्रशांत दामले ब्रह्मचारी करू लागला आणि प्रशांत दामली मुरुच्या मध्ये गाणी गायचा सो hmm. so, तेव्हा प्रमोद पवार करायचा प्रशांत hmm. नंतर आणि प्रमोद नंतर प्रमोदला एका प्रयोगाला जमत नव्हतं हो तर अक्षरशः मी तीन दिवसात म्हणजे सत्तावीस एप्रिलला मला सांगितलं की तू मुरच्या माशीमध्ये करशील का मी म्हटलं की विनय आपटेला विचारला अर्थातच विनय म्हणाला की हा तू मुरुच्या माशीमध्ये काम कर hmm. त्याचे खूप प्रयोग होतील त्यामुळे तू त्याच्यात काम कर मग मी हो म्हटल्यावरती मी सत्तावीस तारखेचा एक प्रयोग घेतला अठ्ठावीस तारखेचा एक प्रयोग बघितला आणि तीस तारखेच्या प्रयोगाला मी बोरिवलीला भोर इंडस्ट्रीज मध्ये प्रयोग होता त्या प्रयोगात मा, मी उभा राहिलो आणि मग मला वाटलं नव्हतं की मी खूप करेन कारण मला ती अडचण फक्त दिसत होती की प्रमोद पवार त्या दिवशी त्याला अवॉर्ड होता स्टेटचा अवॉर्ड होता आणि पूर्वी ते तीस तारखेलाच स्टेटचे अवॉर्ड व्हायचे सो मला असं वाटलं होतं की ते फक्त तेवढ्या आहे पण नंतर मीच त्याचे प्रयोग केले जो जो हजार एक प्रयोग केले असेल सांगतो मी आवडीने सिलेक्ट केलेलं अर्थातच नाटक ते म्हणजे चार चौगी सा hmm. एक्याण्णव साली चार चौगीसाठी सा जेव्हा विचारलं चंद्रकांत कुलकर्णी ते 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 विचार चंद्रकांत कुलकर्णी कारण तोपर्यंत दगड का माती येळकोट आणि यळकोट पण दगड का मातीच मला वाटतं मी पाहिलं होतं आणि hmm. रंगले रंगल त्या मनाचे पाहिलं होतं आणि hmm. चंदू कुलकर्णी चंदूनी चंदू बसवणार आहे आणि प्रशांत दळवींचं नाटक औरवेकरांसारखी या सगळ्याकडे मला यायचंच आहे हा टेक्निकल प्रश्न तुला अगदीच पहिला आहे की निकष आता तू हे सगळे सांगितले चार चौघी निवडतानाचे निकष त्याविषयी सांगच आणि अजूनही इतर नाटक कुठलंही तू करताना संहिता निवडताना किंवा हे आपण नाटक ठरवतो ठरवताना तुझे तुझे काय निकष असतात आणि उदाहरण सांगितलं ते बदलत गेले असं मला वाटतं मला असं वाटत की तो जो काळ होता नव्वद एक्क्याण्णवचा त्या काळामध्ये म्हणजे जेव्हा मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं आणि अशी वेळ होती की आता मग नोकरी करायची का हुँ. नाटक करायचं कारण तोपर्यंत मी बराही गात होतो मला असं एकदा वाटलं होतं की आपण गाणं परस्यू करावं का पण तरी सुद्धा ते तो एक कलेचाच फॉर्म झाला ना म्हणजे एक शाश्वत जे दर महिन्याचा पगाराची सवय असलेल्या घरात वाढलेलो असतो त्याच्यात असं वाटतं की मग काय करावं तेव्हा आम्ही नोकरी सुद्धा करण्याचा प्रयत्न केला पण ते जमत नव्हतं मला आवड माझी इथेच होती मग निकष अर्थातच तो होता की ज्याचे प्रयोग जास्त होतील ते प्रयोग करायचे त्या सुमारास असंच वाटत होतं की आपण समजा दोन हजार रुपये पगार कमवला असता त्याच्यापेक्षा जास्त पैसे आपल्याला नाटकात मिळाले पाहिजेत म्हणजे घरचे आपल्याला काही बोलणार नाहीत सो so, तेव्हा निकष कदाचित तो होता पण नंतर नंतर हळूहळू अर्थातच तो भूमिका भूमिकेचं महत्त्व किंवा ते एकूण नाटक कसं आहे माझ्यासाठी विचारशील तर माझ्यासाठी नाटक खूप महत्त्वाचं होतं माझ्या वैयक्तिक भूमिकेपेक्षा आणि म्हणूनच म्हणजे अगदी जेव्हा उत्तम चाललेलं असताना सुद्धा मी हिस्त तर प्रेमाच्या गमतेसारखं सुद्धा केलं ज्याच्यात संजय मुने आणि शुभांगी गोखले हे मेन कपल होतात पण तरीसुद्धा मला असं वाटलं की ते नाटक खूप गोड होतं आणि त्या नाटकातलं ते कॅरेक्टर होतं ते फार इंटरेस्टिंग होतं इम्पॉर्टंट होतं म्हणून मी ते तेव्हा ते निवडलं त्यामुळे ते मला वाटतं बदलत गेलं आता नाटक वाचतो जेव्हा मी तेव्हा मी अर्थातच असं बघतो की ती भूमिका अशी पाहिजे की ज्याचं ज्याचा उल्लेख पुढे जाऊन लोक असं म्हणतील की अरे या नाटकातली त्याची भूमिका खूप छान होती सो so, माय माझी माझा कस लागेल अशी भूमिका निवडण्याच्या मागे माझं खर तर आता कल आहे सुनील आता संहिता निवडल्यापासून ते पहिल्या प्रयोगापर्यंत तुझे ढोबळ मानाने काय काय टप्पे असतात भूमिका तयार करण्याच्या दृष्टिकोन किंवा सादर करण्याच्या दृष्टिकोन मुळात प्रोसेस पेक्षाही मला असं वाटतं की त्या दिग्दर्शकाच्या दृष्टीने मला पाहता आलं तर मला खूप आवडतं म्हणजे कारण बऱ्याचदा आपण एखादी एखाद्या पद्धतीने वाचतो आणि त्या दिग्दर्शकाला मात्र ते तसं नको असतो म्हणजे ती इंटरॅक्शन असेल समजा दोन पात्रांमधली किंवा एखाद्या प्रसंगांमध्ये तुमचा स्टेजवरचा वावर असेल तर तो बऱ्याच वेळेला तुम्हाला अपेक्षित असलेला दिग्दर्शकाला आवडतो असं नाही त्यामुळे मला असं वाटतं की ती जी वाचनाची प्रोसेस आहे ती मला खूप इंटेंटली ऐकायला आवडते दिग्दर्शकाची कारण आपण जेव्हा वाचत असतो तेव्हा त्या ते दिग्दर्शकाच्या डोक्यात काय आहे त्याप्रमाणे तो सांगतो आत्ता लगेच वाक्य बोलू नकोस थोडा थांब म्हणजे साधारण असं सा होईल की ते पात्र जे आहे ते दरवाज्यापर्यंत जाईल आणि मग ते तुझ्याकडे बघेल आणि तेव्हाच तू त्याच्याकडे बघशील मग आता देर आर सम पॉइंट्स वेर द डिरेक्टर वॉन्ट्स यू टू वेट अँड रिॲक्ट बिकॉज दॅट इज फॉर ते बेसिक इम्पॅक्टसाठी त्या सीनच्या किंवा त्या वाक्याच्या त्यामुळे ते मला जाणून घ्यायला खूप आवडतं त्यामुळे ते वाचन आपल्या जे कम्प्लीट होतं त्याच्यानंतर ब्लॉकिंगची एक जेव्हा पद्धत होते तिथेसुद्धा म्हणजे आता चारचौगीचं उदाहरण द्यायचं झालं तर चारचौगीला तो एक असा मुलगा आहे की जो हॅपी गो लकी आहे त्याचं व्यवस्थित आईवडिलांचा बिझनेस आहे ही इज नॉट बॉदर्ड की मला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर नोकरी शोधली पाहिजे त्याच्या डोक्यावरती कुठलंही बर्डन नाही आहे असा एक हॅपी गो लकी मुलगा जो बाईक करून फिरतो आणि त्याची ही विनी मैत्रीण आहे आणि त्याला तिच्याबरोबर फिरायला आवडतं प्रतीक्षा करायची प्रतीक्षा करायची सो आता so, हे हॅपी गोल कॅरेक्टर जे होतं ते मी माझ्या पद्धतीने करत होतो पण तरीसुद्धा वाक्य म्हणताना ना होतं काय की तुमच्या तुम्ही बाकी असं वगैरे असता वाक्य बोलायचं आलं की तुम्ही अत्यंत नीट बोलायला लागते हे बघवी नाही मी काय म्हणतो की हे काय मला पटत नाही पण आता तेच तुम्ही त्या कॅरेक्टरच्या ज्या पद्धतीने तुम्ही ते कॅरे कॅरेक्टर पोर्ट्रे करताय तसंच म्हणता असं नाही अचानक तुम्ही सिरियस होता असं बऱ्याच वेळेला होतं तर चार चौघी ज्या वेळेला मला अगदी प्रिसाइजली आठवते की आम्ही ते कॅरेक्टर खूप असं आम्ही डिस्कशन करायचो कारण डोक्यात कुठेतरी हे असतं ना की नाटकाचं शेवट काय आहे जिथे विनी आणि विनी प्रकाश आणि विरेन यामध्ये एक निवड निवर्ण, निवडत का नाही आणि तो दोघांची लग्न का करायचं आहे असं एक तिघांचं डिस्कशनचं सीन असो माय कॅरेक्टर इज व्हेरी सिरियस असं मला वाटायचं त्यामुळे त्याचं कुठेतरी ना सुरुवातीपासूनचं एक जो फ्लो होता डायलॉग्सचा तो कुठेतरी सिरियसच येत होता आणि त्याचे आम्ही खूप चक्री केली खूप वाचन झालं आणि पंधरा ऑगस्टला प्रयोग आणि चौदा तारखेला आम्ही मुंबईहून पुण्याला निघालो बसनी पुण्याला प्रयोग होता पुण्याला पहिला प्रयोग साडेबारा वाजता बालगंधर्व डेट पंधरा ऑगस्ट एकोणीसशे नव्वद एकोणीसशे एक्क्याण्णव माझं जस्ट लग्न झालं होतं आणि मी बाहेर पडत होतो ओके सो चौदा तारखेला आम्ही बाहेर निघालो दौऱ्यावरती आणि ते गाडीमध्ये परत एकदा असतो ना चक्री करूया त्यामुळे परत एकदा वाचायला सगळेजण वाक्य एक एक म्हणायला लागले पहिला अंक झाला आम्ही बसून होतो आम्हाला कारण नंतर इंटरेस्ट नव्हता ना आता यांचं चालू आहे माझी एंट्री आली माझी एंट्री आल्यावरती मी आलो आणखीन मी असच वाक्य उडती उडती वाक्य घ्यायला लागलो अरे काय म्हणताय मावशी कशा आहात तुम्ही आम्ही आता इकडे चाललो होतो म्हणजे पटापटा वाक्य बोलायला लागलो चंदू म्हणून रे असच पाहिजे तू असाच आहेस म्हणजे विरेन शुड बी लाईक धिस तू सिरियसली वैनी काही नाही मावशी काही नाही मी इथून चाललो होतो म्हटलं की विनीला भेटावं असा नाही आहे तो तो असाच आहे yeah. आणि मग तिथे ते पात्र तर yeah. सापडलं yeah. त्यामुळे ते कधी सापडेल माहीत नाही पण मग ती प्रोसेस त्याच्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ही जी दिग्दर्शकाकडून ऐकण्याची प्रोसेस असते ना ती फार महत्वाची आहे yeah. आणि दिग्दर्शक जसं ते वाचतो किंवा दिग्दर्शकाला जसं ते अभिप्रेत आहे तसं आपण जर का करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित त्याचा इम्पॅक्ट चांगला येतो आणि सगळी अत्यंत सिरियस बोलणारी मंडळी म्हणजे दीपाताई वंदना गुप्ते आसावरी जोशी प्रतीक्षा ही अत्यंत चार कारण त्या प्रत्येकीच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम्स आहेत आणि ॲट द सेम टाईम एक प्रबोध कुलकर्णी जे पात्र होतं तो सुद्धा असाच तो सगळं उडवूनच लावतो पण त्याच्या उडवून लावण्यामध्ये वेगळा फरक होता कारण तो आयुष्याविषयीच असा बेदरकार होता बट विरेन इज नॉट बेदरकार ही इज ही डझंट नो त्याला सो ते सापडलं त्यामुळे त्या या सगळ्या त्याच्यानंतर ती प्रोसेस सुरू झाली की खऱ्या अर्थाने वाचन एक तर नीट ऐकणं कोण कसं वागतंय वाचत त्याच्यातून या कॅरेक्टरचं म्हणणं काय आहे ओव्हरऑल प्ले मध्ये आणि मग शेवटाचा विचार करून सुरुवात करायची नाही तर जिकडे शेवट जाणार आहे त्याच्या विरुद्ध दिशेने सुरुवात करायची सो दॅट त्या शेवटामधला जो अंतर आहे ना ते यू स्ट्रेच म्हणजे मला असं नेहमी वाटतं की ऍक्टरला जर का एखादा अत्यंत इमोशनल सीन करायचा mm. असेल आणि त्याच्या आधी जर का तो हसत हसत त्यांनी सुरू केला आणि इफ ही रिचेस दॅट पॉईंट वेट ही हॅज टू क्राय तर त्याचा इम्पॅक्ट जास्त येतो बिकॉज यू पूल्ड द थ्रेड ऑन द अदर साईड सो द इम्पॅक्ट इज ऑबियसली त्याचं ते टेन्शन पण खूप वाढतं त्या बँडमधलं आणि वेन इट हिट्स इट इट हिट्स द नेल प्रॉपरली असं एक माझं काय म्हणतात अभ्यास आहे मला मला माझा मला जो जाणवला आहे तो सो ते कुठेतरी या प्रोसेसमध्ये कळू लागलं आणि नंतर काय म्हणजे मग ती प्रोसेस खूप मला मला आवडतं काय की आधी आपण जेव्हा नाटक वाचतो तेव्हा त्यातलं आपल्याला काहीच माहीत नसतं मग ती पात्र हळूहळू एक एक जेव्हा बोलायला लागतात ती वेगवेगळी लेखकाने वाचलेलं असतं तो त्याच्या त्याच्या पद्धतीने वाचतो आणि ती बऱ्याच वेळेला मोनाटोनसच होतात बरोबर कारण तोच विनीचं पात्र वाचणार तोच कुठलंही पात्र वाचणार अशी सगळीच पात्र तो वाचत असतो ना नोकराचाही तोच वाचणार तो मालकाचाही तेच वाचणार पण जेव्हा ती ती त्या त्या वयाची मंडळी ती ती माणसं एकत्र येतात आणि ती वाचायला लागतात तेव्हा तो प्रत्येकाचा येणारा वेगवेगळा साऊंड मग एखादा समजा विनोदी थिएटर करणाराच असेल mm. किंवा फार्सिकल करणारा असेल तर त्याचा एक वेगळाच टोन mm. लागतो mm. पण मग हळूहळू हळू ते जेल होतात आणि mm. त्यांचे एक कुठेतरी ना हळू आपोआप एक त्यांचा सूर जुळायला लागतो आणि ॲट दॅट पॉईंट तुम्ही सेटवरती जाता जो पहिल्यांदाच आखलेला असतो अदरवाइज तुम्हाला आखून दिलेल्या सेटवरती प्लेन फ्लॅट ग्राउंडवरती तुम्ही करत असता मग लेवल्स येतात मग दरवाज्यातल्या एंट्रीज एक्झिट्स होतात मग त्याच्यामुळे परत एकदा ते सगळं विस्कळीत होतं आणि मग परत ते लाईट्स घेऊन ते म्युझिक घेऊन त्याचा तो फील घेऊन ते नाटक एक तुमच्या समोर सादर होतं सो सो इतकी ती <laughs> प्रोसेसच वंडरफुल असते आणि बऱ्याचदा असंही जाणवलंय की तुम्ही ते करत असता तुमचा पहिला प्रयोग होतो आणि त्यानंतर ते पात्र जे आहे ते जास्त खुलत जातं विथ द ऑडियन्स रिएक्शन म्हणजे नाटक हे कोणाचंही एकाचं नाही म्हणजे ते अगदी <laughs> प्रेक्षकांपासून <laughs> ते लेखकापर्यंत सगळ्यांचं आहे कारण लेखकांनी एक लिहिलेलं कदा कधी कधी असंही होतं माहिती ना की अनेक लेखक असं म्हणतात की अरे मला वाटलं नव्हतं की याला अशी रिॲक्शन येईल ही किती इम्पॉर्टंट हे सुद्धा कुठेतरी त्या लेखकाला तो शिकला ना काहीतरी त्याला एक काहीतरी मिळालं जे प्रेक्षकांकडून मिळालंय सो so, दॅट इज सो so इम्पॉर्टंट आणि इतकी वंडरफुल प्रोसेस आहे ही सगळी एखादं नाटक आपण करायचं ठरवल्यानंतर था तालमी सुरू होण्यापूर्वी तू तु, तुझं असं असं काही काही अभ्यास रिसर्च मी खरं सांगू का की अनफॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली असं कुठलंही नाटक मी केलं नाही की ज्याचा तर खूप असा अभ्यास करण्याची आवश्यकता म्हणजे जसं मला नेहमी वाटतं की अतुल परचुरेला जसं बच्चू करता आला ना तशी पात्रच नाही आली आमच्या काळात रंगभूमीवर ती सगळी आधी होऊन गेली होती कदाचित किंवा नंतर ती अत्यंत रिअलिस्टिक पद्धतीचीच नाटकं आली ज्याच्यामध्ये म्हणून हेल काढून काहीतरी बोलायचं आहे किंवा असं पात्रच माझ्या नशिबी आलं mm -hmm. नाही पण त्यातल्या त्यात मी अशी आपल्याला माणसं भेटतात ना की खूप इंग्लिश बोलतात मध्ये मध्ये सो ते मी एक कॅरेक्टर म्हणून पकडलं होतं एका नाटकात आणि मी ते हीच तर प्रेमाच्या गमतेमध्ये वापरलं होतं किरे मी इथून खालूनच चाललो होतो आणि माझ्या पायाला डर्ट लागली <laughs> so, <laughs> so, ते आणि ते मग मंगेश कदम बरोबर अजून बसून काही त्यातली बारीक बारीक अजून गमती जमती काढल्या पण तसंच एक मला वर्क करण्यासाठी कॅरेक्टर म्हणशील तर तसं होतं अदरवाईज खूप मस्त लिहिलेली कॅरेक्टर्स होती जी मी माझ्या माझ्या पद्धतीने केली किंवा दिग्दर्शकांनी सांगितलं त्याप्रमाणे हुकूम केले हॅलो इन्स्पेक्टरचा मगाशी मी उल्लेख केला ते खूप इंटरेस्टिंग होतं कारण त्यात मी पहिल्यांदा मला वाटतं रंगभूमीवरती विलन किंवा निगेटिव शेड असलेला नेगेटिव शेड असलेलं एक पात्र केलं जे पहिल्यापासून अजिबातच निगेटिव्ह वाटत नाही आणि तो शेवटी कळतं म्हणजे हॅलो इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर कॉल्स नावाचं एक नाटक होतं त्याच्यावरून चेतन दातारनी ॲडॅप्ट केलेलं नाटक ज्याच्यामध्ये एक खून झालाय आणि तो इन्स्पेक्टर येतो आणि त्या फॅमिलीमधल्या सगळ्यांची चौकशी करता करता फायनली नाटकाच्या शेवटी कळत की खून कोणी केलंय hmm. पण ते खूप असं वरबोज होतं खूप hmm. शब्दबंबाळ होत hmm. hmm. त्याच्यात असं खून होताना दिसतोय किंवा असं काहीच hmm. नाही ही जस्ट इंटरोगेटिंग पीपल गप्पा मारतोय आणि त्याच्यात सो ते माझं जे कॅरेक्टर होतं ते पहिल्यापासून अत्यंत गोड आहे छान आहे मस्त आहे थोडासा तो, hmm. तो जावही आहे आणि तो तो, तो मुलगा आहे आणि तो जावयाशी त्याचा असलेला एक खटका उडणारा सारखा जे वीरेंद्र त्यामुळे ते खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर होतं पण असं मला वर्क करता येईल किंवा अभ्यास करावा लागेल असं अनफॉर्च्युनेटली मी नाही काही केलं ओके okay. पण तरी एखादी व्यक्तिरेखा तालमी दरम्यान खुलवायची तुझी काय प्रोसेस असते नाही मला असं वाटतं की आ, नाटकाच्या लेखकांनी लिहून दिलेलं आणि दिग्दर्शकांनी बसवून दिलेल्या नाटकाच्या चा चा एकदा कधीतरी तुम्हाला त्याग करावा लागतो आणि तुम्ही त्याग करण्याची आवश्यकता असते म्हणजे काय की एक स्क्रिप्ट समजा आपल्या दोघांचं वाक्य आहे समजा की अगं कुठे आहेस तू इतके दिवस का भेटले नाहीस आणि तुझं उत्तर आहे समजा की अरे मी इथेच होते आजूबाजूलाच तर फिरत होतो पण तरी सुद्धा तुला मी दिसली नाही तर मे बी आता हा अत्यंत सहज सहज आणि ढोबळ ही वाक्य आहेत पण मग त्याच्यात ती वाक्य अगदी दिलेत तशी न म्हणता त्याच्यात काय वेगळ्या पद्धतीने आपल्याला म्हणता येतील हे कुठेतरी आपण सुरू केलं पाहिजे तर त्यातला डायलॉग जो आहे किंवा त्याच्यातला एखादा लुक जो आहे तो आपण एक एखादा वर्कआउट केलं पाहिजे तर त्याची मजा जी आहे ती खुलत जाते असं मला वाटतं कारण बऱ्याच वेळेला लेखकाने नुसतं हात बसून तिथे त्याला जसं इमॅजिन होत असतं तसं लिहिलेलं असतं त्यामुळे ते कदा कधी कधी एकसुरी वाटू शकतं किंवा एकाच पद्धतीने लिहिलेलं असू शकतं पण त्यातला एखादा अरे किंवा ओ हो का हे तो लिहिलंच असं नाही त्यामुळे ही तुम्ही कुठेतरी तो एकदा एकदा तुम्हाला है है ते पाठ झालं कसं बसलंय हे माहिती झालं दिग्दर्शकाला त्यातून इम्पॅक्ट काय साधायचं हे माहिती झालं की मग तर तुम्ही त्याच्यात तुमचे जे इनपुट्स आहेत ते जास्त येऊ शकतात या फार छोट्या छोट्या गोष्टींमुळे भरतकाम करा ऍब्स्युट पण त्यांनी खूप वेगळा वेगळे कंगोरे मिळतात त्या भूमिकेला तुमचं तुम्हाला करण्यात इंटरेस्ट वाटू शकतो आणि ते प्रयोगागणिक कधी कधीनं बदलून सुद्धा बघितलं तर अजून त्याची मजा राहते कारण होतं काय की एकदा तुम्ही प्रयोग केल्यानंतर साधारण माझा असा अभ्यास आहे की शंभराव्या प्रयोगापर्यंत तुम्ही खूप स्टेल होता तेच तेच दररोज करता मग तुम्ही जर का याच्यातलं असं काहीतरी एक वेगळेपणा काहीतरी शोधायचा प्रयत्न केलात काढलात किंवा एखाद्या वेळेला जास्त वेळ पॉज घेतलात तर बऱ्याच गोष्टी म्हणजे समोरचा नाटक कधी कधी ब्लँकही होऊ शकतो अशाही घटना घडतात पण मला वाटतं ते ब्लँक होणं आवश्यक आहे कारण तो मग बाकीची सगळी आजूबाजूच्या गोष्टी विसरून तो अचानक खूप कॉन्सन्ट्रेट करून ते वाक्य वेगळ्या पद्धतीने म्हणतो ज्यामुळे ते नाटकाला परत काहीतरी वेगळा संवाद लेखकाने लिहिलेल्या संवादांमधला अर्थ आशय प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी तू तुझ काय वापरतोस किंवा तू तुझा काय अभ्यास करतोस मला असं वाटतं की आधी लेखकाला ते नाटक किंवा ती संहिता दिसलेली असते त्यांनी त्याच्या त्याच्या पद्धतीने ते सगळी पात्र उभी केलेली असते आणि ती अख्खी पात्र जी त्याची एक फ्रेमवर्क अख्ख्या नाटकभर त्यांनी एक जी मांडलेली असते ती त्याच्यासमोर आलेली एक चौकट असते त्याच्यानंतर तो ती गोष्ट दिग्दर्शकाला वाचून दाखवतो आता दिग्दर्शकाला ती परत त्याच्या त्याच्या दृष्टीने वेगळ्या पद्धतीत एका वेगळ्या चौकटीत तो मांडतो मग नट प्रयोगगणित ती चौकट मोडतात की किंवा ती किंवा सजवतात पण मग ते तिसरे आहेत ना आणि बऱ्याच वेळेला प्रेक्षकांच्या रिस्पॉन्समुळे ती अजूनच वेगळी कदाचित होऊ शकते सो मला असं वाटतं की लेखकांनी जे वाक्य लिहिलेलं आहे दिग्दर्शकांनी जे पाहिलेलं आहे ते मी आधी समजून घेईन आणि मग मी माझं माझ्या पद्धतीने ते मांडेन hmm. मी त्या लेखकाच्याच संवादाचा खर तर खूप अभ्यास करतो कारण प्रत्येकच कॅरेक्टर किंवा प्रत्येकच वाक्य मी माझ्या स्टाईलनी बोलायला लागलो तर मी परत मोनोटरनं सुनायची hmm. माझ्या आधीच्या भूमिकेशीच दुसरी भूमिका कुठेतरी hmm. सिमिलर वाटू शकते hmm. सो प्रत्येक लेखकाची एखाद एक्सप्रेशन देण्याची सुद्धा पद्धत वेगळी असू शकते हुँ। वर्ब्स आणि ऍड्जेक्टिव्स प्लेस करण्याची पद्धत वेगळी असते बरोबर तर मग ती पद्धत मला जास्त कधी कधी महत्वाची वाटते मग गोंधळही होतो ते एक्सप्रेस करताना समजा एखाद्या व्यक्तीवरती चिडण्याचा प्रसंग असला तर ऑब्व्हियसली त्या चिडीमध्ये तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीने बोलता त्यामुळे आधी तुम्ही त्या लेखकाच्या स्टाईलनी बोलले आहेत आणि अचानक तुम्ही तुमच्या स्टाईलनी भांडायला लागतात तेव्हा मला असं खूप त्रास होतो त्याचा पण मग ती गल्लत कधी कधी होते ती गल्लत मी म्हंटल ना की अभिनयाची अजून पॉलिश होण्याची काय गरज आहे तर ह्या सगळ्या गोष्टी कॉन्सन्ट्रेटेडली किंवा काय म्हणता येईल त्याला की अत्यंत ठरवून मला करता येत नाहीत किंवा होत नाहीत माझ्याकडून सो संवादांच्या बाबतीत मला असं वाटतं की त्यांच्या त्यांचा अभ्यास दिलेली वाक्य जशीच्या जे जा तशी म्हणण्याकडे माझा कल असतो मग मी ते सोडून त्याच्यात माझं एक्सप्रेशन वाईज किंवा एक एखाद्या अलार्मिंग काही सिच्युएशन असेल तर त्याचे रिएक्शन मी वर्कआउट करण्याचा प्रयत्न करेन मी आता व्यक्तीने वल्ली करत होतो तर आता त्याच्यात बोलणारं ते पात्र जे आहे ते, ते असंच होतं ना की बाबा रे तुझं जग वेगळं माझं जग वेगळं त्या दिवशी मी वेलकम स्टोअर्स मध्ये गेला असता शरयू तिथे सेफ्टी पिना घ्यायला आता हे जर का वाक्य आहे तर हे मी माझ्या पद्धतीने नाही कन्स्ट्रक्ट करू शकत त्याला मला पुलाच्याच स्टाईलनी बोलणं आवश्यक आहे सो या अशा अशा वेळेला जेव्हा त्यांचं खूप डेफिनेट त्याच्या मागचा विचार असतो तेव्हा त्या लेखकांचाच पण आता तू जे बोललास ते सुनील नव्हतं हा म्हणजे त्याचा त्याचा काय अभ्यास अभ्यास केला आता त्याला पिढी अशी होती की व्यक्ती आणि वल्ली जेव्हा अठ्ठ्याण्णव साली झालं होतं तेव्हा मी सुनील तावडेला बघितलं होतं काम करताना त्यामुळे कुठेतरी त्याची एक इमेज होती अर्थात तो वेगळ्याच पद्धतीने बोलायचा पण माझ्या डोक्यात तो अत्यंत गुलछपू आणि तो असा फुल असा असा आहे त्यामुळे मग त्याच्या याच्यात जसं मला कॅरेक्टर बदलता येईल पुष्कर कदाचित माझा माझी भूमिका करणार होतं आणि माझे खूप असे व्यवस्थित केस होते पुष्करचे असे बसवलेले केस होते त्यामुळे मी मुद्दामन त्या कॅरेक्टर त्या कॅरेक्टरला असे असं एक स्टाईल ठेवायची की माझे केस तेव्हा मागे जायचे हे चार वर्षांपूर्वी होते आता कमी झालेत पण तेव्हा मी मुद्दामंत असं करायचो आणि वाक्य बोलायचो तर आता हे काहीतरी एक, एक वेगळे वेगळे तुमचे तुमचे तुमच्या तुमच्या तुमस गोष्टी तुम्ही ऍड करण्याचा प्रयत्न करते किंवा यु नो किवॉट पीपल वुड लाईक सो मेबी त्या गोष्टी सुद्धा तुम्ही कुठेतरी त्या भूमिकेत ऍड करता आता आवाज आणि देहबोली आता तू कुठल्या वेगळ्या पद्धतीचे आवाज या त्याची काही उदाहरणं आणि देहबोलीच आवाज आणि देहबोली मी तुला म्हटलं तसं की मी खूप कॅरेक्टर अशी केलेली नाही मी अत्यंत गुलछबू लहान लग्नाच्या पिढीमधला पराग असेल मोरूच्या मुवशीमधला तो मोरू असेल या अत्यंत खेळकर आणि मजेशीर भूमिका केल्यात फरक कुठे आहे मला असं वाटतं की नाटकाचा जा जॉनर जो असतो एखादं विनोदी नाटक आहे तर त्या विनोदी नाटकाचा एक, नाटका नाटका एक वेगळा सूर असतो आणि एक अत्यंत गंभीर नाटकाचा एक वेगळा सूर असतो तो सूर कळणं हे फार आवश्यक आहे असं मला वाटतं सूर म्हणजे काय म्हणजे कसं आहे की समजा मोरूची मावशी नाटक आहे त्यामध्ये जर का त्याला नोकराला हाक मारायचे जिवा ए जिवा अरे कुठे मेला रे अशी सुरुवात होऊ शकते पण ते जर का एखादं गंभीर नाटक असलं तर तो जिवा ए जिवा कुठे मेला रे इथून सुरुवात होऊ शकते आता विनोदी नाटकाला तुम्हाला प्रेक्षकांना आधीपासूनच तयार करून ठेवावं लागतं की बघा आता तुम्ही हसणार ना ते आमच्या सुराच्या वर हसा <laughs> तर ते त्यांचा लाफ्टरसुद्धा जो येईल तो जास्त वरचा येईल आणि सिरियस नाटकाला त्याचं जे गांभीर्य आहे ते, ते अजून अजून गडद होत जाणार आहे म्हणजे हा जो सूर आहे याच्यापेक्षा नंतर नंतर कदाचित तो अजून खाली खाली खाली, खाली जाणार आहे म्हणजे जिवा ए जिवा कुठे मेल रे हा आणि मग अचानक कुठेतरी काय काय बोलतोय तू तर हा सूर गाठेपर्यंत तो जर का एका कॉमेडी झाला तर त्याचं गांभीर्य कदाचित येऊ शकत नाही येई येईपर्यंत म्हणजे थकून जातील प्रेक्षकही आणि नटही त्यामुळे नटाला जर का गाणं येत असेल mm. किंवा गाणं कळत असेल तर तो अधिक उत्तम नट असू शकतो होऊ शकतो mm. 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 देहबोली देहबोलीच्या बाबतीत मला असं वाटतं की मी उदाहरण देऊ शकतो ती म्हणजे मोरच्या मोशीमध्ये mm. त्यामुळे प्रत्येक रिॲक्शन जी द्यायची ती इतकी लावड द्यायची की त्याच्यावरती लाफ्टर आलं पाहिजे म्हणजे आता ती मावशी तो बंड्या साडी नेसून आलाय तर त्याच्या प्रत्येक ठुमक्यावरती एक <laughs> दचकणी आता हा ओव्हरऑल इम्पॅक्ट साधण्यासाठी केलेली ही देहबोली किंवा काय म्हणता ॲक्शन आहे अत्यंत गंभीर प्रक पद्धतीच्या नाटकांमध्ये तुम्ही तुमचं जितकं तुम्ही ठामपणे स्टेजवरती पाऊल टाकाल क्रॉस कराल तुम्ही कडे बघाल या सगळ्या गोष्टींमध्ये फरक पडू शकतो विनोदी नाटकांमध्ये सुद्धा तेच तोच फरक आहे तुम्हाला सस्पेन्स नाटक असलं तर तुम्ही अजूनच प्रत्येक ठिकाणी जाऊन असं बघाल आता ह्या ही सगळी देहबोली ही मी अनुभवलेली किंवा मी केलेली आहे मी सगळ्या देहबोलीविषयी बोलणारा मोठा अभिनेता नाही पण मला वाटतं की ती तुम्हाला बऱ्याच वेळेला ना <laughs> तुमचं पात्र जसं जसं समजत जातो तशी तशी ती आपोआप सापडत जाते तुमच्या स्टेजवरच्या जा... आणि ती बऱ्याच वेळेला ब्लॉक केलेली असते मग ते ब्लॉकिंग केलेल्या नाटकामध्ये जेव्हा तुम्ही स्वतःचे रंग भरत जाता तेव्हा ती आपोआप आप आप तुम्हाला सापडते एखादी आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेरची भूमिका करताना तू काही विशेष प्रयोग केले होतेस काही विचार केला होतास तुला काही उदाहरणांसह सांगता येईल हां म्हणजे असं म्हणता येईल मॅम आय डोंट नो की मी कम्फर्ट झोनमध्ये होतो की नाही हे मला खरं hmm. 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 तर माहीत नाही पण सिरियस भूमिका किंवा मोठ्या कलाकारांबरोबर काम करायला मिळणं हे परत एकदा मला भक्तिताईंबरोबर जेव्हा मी हॅलो इन्स्पेक्टर नावाचं नाटक केलं तर ती भूमिका मला असं म्हणता येईल की मला तर त्याचं त्या भूमिकेचं नाव पाथराचं नाव बरोबर आठवत नाही पण हॅलो इन्स्पेक्टरमधली ज्याचा उल्लेख मगाशी झाला की खून होतो आणि तो इन्स्पेक्टरही येतो आणि प्रत्येकाचं इंटरोगेशन करतो आणि हा जो मुलगा आहे तो दारू पिणारा वगैरे दाखवला आहे अगदी पहिल्यापासून आणि मग दुसऱ्या अंकात त्याला हळूहळू दारू चढत जाते आता मी दारू न प्यायल्यामुळे मला त्याची नशा काय असते आणि मग त्याच्यात माणसं हे मी फक्त पाहिलं होतं अनेक जणांचं पण मग ती नक्कल न वाटतं ते माझं माज़ माझंच कसं वाटेल यासाठी माझा खर तर जो अभ्यास होता तो फार इंटरेस्टिंग होता आणि मग त्याच्यात ते आणि ग्रॅज्युअली ती त्याच्या त्याला दारू चढत जाते आणि मग तो शेवटी त्याच्या वडिलांसमोर रडून ते ऍक्सेप्ट करतो की केलं मी खून वगैरे सो so, त्याच्या वेळेला ना मला कळत नव्हतं की कसं आता हे दारूचं एक्सप्रेशन आणि तुम्ही दोनच पेक झालेत चार पेग नंतर काय होतं आता हे इतकं मायन्यूट काही आपण ऑब्झर्व करत नाही आपण दारू डावलेल्या काय गोट्या वगैरे एवढंच करतो पण आता हा अभ्यास असा ग्राफ असल्यामुळे तेव्हा मला आमच्या काही मित्रांनी खूप चांगलं त्यांचंही ऑब्झर्वेशन होतं ते त्यांनी मला सांगितलेली गोष्ट खूप इम्पॉर्टंट आता दारू पिणारा माणूस जर का दारू प्यायला उभा असला आणि तो कंटिन्युअस नाटकात उभाच आहे तर तो दारू पिता पिता जर का त्याला एक दोन तीन पेग नंतर एक जी बारीक लागली आहे त्याच्यात तो फार बरळायला लागत नाही लगेच म्हणून मग तो हळूहळू फक्त पायाच्या पुढच्या भागावरती म्हणजे बोटांच्या साईडला थोडस सा पुढे जायचं आणि टाचेवरती आणि हे कम्प्लीट एक असं असा, असा होतो आणि मग तो, तो हळूहळू असं बोलता बोलता जेव्हा अजून त्याला ती चढायला लागते तेव्हा तो बरळणं सुरू होतं मग ते पावलं जे ती ज्ञानबा तुकाराम व्हायला लागतात तिथपर्यंत तो प्रवास तू नेऊ शकतोस असं मला जेव्हा त्यांनी सांगितलं तर ह्या सगळ्या गोष्टी मला खूप इंटरेस्टिंग वाटल्या आणि त्यांनी मी थोडासा अभ्यास भूमिकेचा म्हणून म्हणूया तो कदाचित तेव्हा झाला